ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना सतत भेडसावत असलेल्या समस्यांकडे कामगार अधिकाऱ्यांनी त्वरित तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर व मुख्य नियुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा 1 नोव्हेंबरला मंत्रालय मुंबई येथे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिला आहे. पुण्याचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ आणि कामगार उपायुक्त अभय गीते यांना आज वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातील कंत्राटी भरती रद्द केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र त्यांच्याच ऊर्जा खात्यातील महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांच्या जागेवर मागील 20-25 वर्षे कागदोपत्री किमान वेतनात काम करत असलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांची कंत्राटी पद्धत देखील त्यांनी बंद करावी. या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं अनेकदा निवेदने देण्यात आलं आहे. ऊर्जा खात्यात कंत्राटदार पगार बोनस प्रॉव्हिडंट फंडाच्या माध्यमातून करोडो रुपयांची आर्थिक लूट करतात. लागू असलेल्या कामगार कायद्याचे पालन करत नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी दाखल करूनही दोषी कंत्राटदार व मुख्य नियुक्तांवर कायदेशीर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवश्यक असलेले लायसन्स न घेताही कामे चालू आहेत, पण या कंत्राटदारावर कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे या दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे. वीज उद्योग हा धोकादायक उद्योग असल्यामुळे स्वतंत्र वेतन श्रेणी निर्माण करून कामगारांना त्यानुसार सुधारित वेतन दर लागू करावेत. वाढती महागाई बघता 15% घरभाडे भत्ता देण्यात यावा. कामगारांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करून कामगारांना न्याय द्यावा. ज्या कंत्राटदारांच्या 3 पेक्षा जास्त तक्रारी आल्यास त्वरित चौकशी करून लायसन्स रद्द करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री उमेश आनेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री राहुल बोडके, पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे व सचिव निखिल टेकवडे व अन्य कामगार शिष्टमंडळात सहभागी होते. नमस्कार, मी निलेश खरात, अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ. वीज उद्योगातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमधील जे काही कंत्राटी कामगार काम करतात त्यांचं देखील कंत्राट माननीय ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जसं शासनाचं कंत्राट रद्द केलं, तसं या वीज उद्योगातील त्यांच्या खात्यातील कंत्राटी कामगारांचं कंत्राट रद्द करून त्यांना नियमित केलं पाहिजे अथवा कंत्राटदार विरहित सेवा त्या ठिकाणी दिली पाहिजे. आज या ठिकाणी कामगार आयुक्तांच्या इथे आपली मीटिंग चालू आहे. या ठिकाणी कामगार आयुक्त असेल किंवा वीज ऊर्जा प्रशासन असेल यांच्याकडून कंत्राटदारांवरती वचक राहिलेलं नाही आहे. या कामगारांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे यासाठी प्रधान सचिव ऊर्जा यांची देखील बैठक झालेली आहे. मात्र त्या बैठकीमध्ये देखील सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 42,000 वीज कंत्राटी कामगार हे मोर्चा घेऊन मंत्रालयावरती येणार आहेत. आमची या राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी या कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा. आंदोलनाची वेळ त्यांच्यावर येऊ नये ही भारतीय मजदूर संघाची इच्छा आहे, अन्यथा हे आंदोलन त्या ठिकाणी अटळ आहे.